भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात फिरून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन सोलापूर भाजपचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी केलं. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा मार्कंडेय जलतरण तलावानजीक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे केंद्रीय सदस्य तथा सोलापूरचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, पांडुरंग दिड्डी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा प्रमुख महेश कोठे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक नागेश वल्ल्याळ, शिवानंद पाटील, दत्तात्रय गणपा, हेमंत पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. युतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत असं आवाहन रघुनाथ कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना केलं. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक केवळ सेना भाजपासाठी महत्वाची आहे का? तर नाही. ही निवडणूक ही भारत देशासाठी महत्वाची लक्षात ठेवा. आणि त्यामुळं सध्या जे वातावरण देशभरामध्ये चाललेलं आहे आणि काल काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झाला आणि तो जाहीरनामा आपण पाहिला किंवा वाचला तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की उद्या चुकून जर काँग्रेसचं राज झालं तर काश्मीर नाही राहील, त्याला आपण आपल्या देशाचं नंदनवन म्हणतो. किंवा देशद्रोहाच्या विषयात जाहीरनाम्यात काँग्रेसने काय सांगितलं. आणि त्यामुळं ही निवडणूक एका अर्थानं भारत देशाच्या सुरक्षेसाठी भारत अभिन्न राहावा, एक संघ राहावा यासाठी खरं ही निवडणूक महत्वाची लक्षात. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी सांगितलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या, भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन शहर मध्य विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला 50,000 लीड दिल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. आपल्या विशेषतः शिवसेनेमध्ये फक्त आदेश चालतो आणि ते आपल्या पक्षप्रमुखाचा आदेश चालतो आणि पक्षप्रमुखांनी एकदा जर आदेश दिला मग त्यावेळेस आपण कुठलीही अपेक्षा न करता पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून देतो. आज जरी बीजेपीचा उमेदवार असला तरी बीजेपी आणि सेना आता वेगळी नाही आणि हाच मेसेज समाजामध्ये आपल्याला देण्याची गरज आहे. आणि म्हणून केवळ तू बीजेपीचा कार्यकर्ता तू शिवसेनेचा कार्यकर्ता असं न हे करता माझं तर म्हणणं आहे प्रत्येक प्रभागामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र बसा आणि बूथ यंत्रणेपासून ते सगळ्या यंत्रणा जे काही आपल्याला 18 तारखेपर्यंत राबवायचे आहे त्या सगळ्या संयुक्तपणे आम्ही एक आहोत हे मेसेज सगळ्या लोकांना जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. यावेळी दत्तू पोसा, शशिकांत कैंची, नगरसेवक अविनाश बोंबड्याल, संतोष भोसले, प्रथमेश कोठे, जय साळुंखे, निरंजन बोद्धुल, महेश अलकुंटे, सुनील पाताळे, नगरसेविका श्रीकांचना यन्नम, मीनाक्षी कंपल्ली, वरलक्ष्मी पुरुड, विजया वड्डेपल्ली, तात्या भंवर यांच्यासह भाजप शिवसेनेचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.